आज दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे आज अकोल्यातील कौटुंबिक न्यायालय येथे विकास फाउंडेशनचे संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना मोफत प्रशिक्षण शिबिर देऊन महिलांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. या सोहळ्यामध्ये सौ शुभदा ठाकरे न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय अकोला यांची प्रमुख उपस्थित होती. प्राप्त झालेली आहे ती कशी, तर कौटुंबिक न्यायालयामध्ये येणाऱ्या महिलांसाठी मान्य उच्च न्यायालयाच्या परवानगीने मान्यतेने स्वयंसिद्ध हा एक प्रकल्प आम्ही राबवतो, ज्याच्यामध्ये ह्या खावटीसाठी ज्या येणाऱ्या महिला असतात, ज्यांना त्यांच्या पतीकडेही तेवढं अर्थार्जनाचं साधन नसते आणि मग म्हणून मग जेवढी खावटी मिळते ती पुरेशी नसते, मग त्याच्यामध्ये त्या काय करणार, तर मग त्यांच्यासाठी आम्ही ह्या स्वयंसिद्ध प्रकल्पाअंतर्गत वेगवेगळ्या शासन मान्य कोर्सेस असतात किंवा एन जी ओच्या मदतीने कार्यक्रम त्यांच्यासाठी प्रशिक्षण घेतले जाते. मग या प्रशिक्षणामध्ये शिवणकाम आहे, ब्युटी पार्लर आहे, आता नवीन याच्यामध्ये ज्यूट मेकिंग आहे, असे कार्यक्रम आम्ही राबवतो त्यांच्यासाठी. मग 8 दिवस 10 दिवस आता ब्युटी पार्लरचा 1 महिन्याचा कोर्स आहे, केक मेकिंगचा कोर्स आहे, 15 दिवसाचा कोर्स असतो. मग हे 15 दिवस त्यांना सतत प्रशिक्षण दिलं, प्रशिक्षण दिल्यानंतर त्या आत्मनिर्भर होऊन त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो की चला आपण सुद्धा काहीतरी करू शकतो, आपल्याला सतत आता या खावटीवर अवलंबून राहण्याच्या ऐवजी मी जर हा बिझनेस केला, मी जर का केक बेकिंगचा कोर्स आहे तो केला आणि तो केल्यानंतर जर का तिला हा आत्मविश्वास प्राप्त झाला, तर मग ती पुढे चालून ती स्वतःचा घरगुती उद्योग सुरू करू शकते. म्हणून मग स्वयंसिद्ध प्रकल्पाचा मुख्य उद्देशच हा आहे की तिला तो आत्मविश्वास मिळवून देऊन ती स्त्री आत्मनिर्भर झाली पाहिजे. याच्यामध्ये आता आम्ही पुढे हा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही हा 5 दिवसाचा एक प्रकल्प राबविला. कोरोना महामारीच्या काळामध्ये पार्श्वभूमीवर सुद्धा याला चांगला प्रतिसाद मिळाला. मग या महिलांना आम्ही प्रमाणपत्रही देतो, त्या प्रमाणपत्राचा वापर त्या बाहेरसुद्धा त्यांना उपयोगी ठरू शकतो, त्यांना एक थोडंसं वेटेज मिळतं, थोडंसं आत्मविश्वास निर्माण होतो त्याच्यामुळे. मग आता आम्ही याच्या पुढे असं ठरवलेलं आहे की 2 महिन्यातून 1 दिवस हा प्रकल्प राबवायचा. 2 महिन्यातून 1 दिवस प्रत्येक महिलेला असं कुठलं तरी शिक्षण द्यायचं की ज्याच्यामुळे तिच्या अंगभूत जी कला असते, जे वैशिष्ट्य असते, जे गुण असतात, त्याला तिला चालना देता येईल आणि त्यांना सोबत प्रशिक्षणही देता येईल. तर मेन मुख्यत्वे कौटुंबिक न्यायालयाचा हा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी हा मी हा प्रकल्प राबविलेला आहे. याच्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसादही मिळालेला आहे महिलांकडून आणि हा पुढेही पुरेपूर महिलांनी त्याचा उपयोग घ्यावा, या संधीचा सदुपयोग करावा अशी कौटुंबिक न्यायालयातर्फे त्यांना विनंती करण्यात येते.